रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहनधारकांना आडून लुबाडणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेतले रोहित मोरे नागेश गावडा अक्षय सोनवणे शुभम सातपुते या चौघांकडून चोरी आणि लुटीचे अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे पुणे बेंगलोर महामार्गावर रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटना वाढल्या होत्या त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले शिवानंद कुंभार पोलीस अंमलदार सुरेश पाटील या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता दरम्यान गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार आज दुपारी महामार्गावरील पंचगंगा नदी पुलाजवळच्या दर्ग्यात संशयित आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रोहित मोरे नागेश गावडा अक्षय सोनावणे शुभम सातपुते या चौघांना अटक केली त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर कोल्हापूर कोकण आणि उत्तर कर्नाटक अशा अकरा ठिकाणी त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली या चोरट्यांकडून दोन मोटरसायकल सतरा मोबाईल हँडसेट शस्त्र कटावणी असं दोन लाख त्र्याऐंशी हजाराचं साहित्य जप्त करण्यात आहे